रक्तदान करून बाबासाहेबांना वाहिली आदरांजली. आज 6 डिसेंबर संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. कोरोनाचा काळ सुरू असल्याने भीमअनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी न करता घरूनच आदरांजली वाहण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मात्र कोरोना काळात रक्ताची गरज लक्षात घेता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील रक्तदान समितीने या काळात रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान करून बाबासाहेबांना खरी आदरांजली वाहण्याचा त्यांचा संकल्प त्यांनी केला आहे. 20% राजकारण आणि 80% समाजकारण त्याचाच धागा पकडून आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही हे 7 वर्ष असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि हे 7 वर्ष आहे. यावर्षी देशात कोरोना महामारीचा काळ आहे आणि देशाला रक्ताची गरज आहे आणि ती रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. ते 7 वर्ष आणि दरवर्षी आम्ही 120 ते 150 लोक ब्लड दान करत असतो. यावर्षी थोडं कोरोनाचा काळ असल्यामुळं आम्ही 70 ते 80 जणांनी यावेळेस रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेलं आहे.